आणि एक महत्त्वाची बातमी आहे, राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणाची आजची सुनावणी रद्द झाल्याची माहिती आता सूत्रांकडून मिळते. विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांची तब्येत बिघडल्यामुळे सुनावणी रद्द झाल्याचं सूत्रांनी सांगितलंय. आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतो आहोत. आज राष्ट्रवादीच्या आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात महत्त्वाची सुनावणी पार पडणार होती आणि याच संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी विनायक डावरुंग सध्या आपल्यासोबत आहेत. विनायक, काय अधिक माहिती? अपात्रतेबाबतची सुनावणी जी आहे ती आजपासून सुरू होणार होती, परंतु विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची तब्येत जी आहे ती बिघडलेली आहे आणि त्यामुळेच आजही ही सुनावणी जी आहे ती पुढे ढकलण्यात आलेली आहे. आज ज्या पद्धतीने वेळापत्रक या सगळ्या सुनावणीचं तयार करण्यात होणार होतं, हे वेळापत्रक मात्र आज तयार होणार आहे आणि पुढील सुनावणीचा दिवस जो आहे तो ठरवला जाईल. परंतु आजची सुनावणी जी आहे ती रद्द करण्यात आलेली आहे. राहुल नार्वेकर यांची तब्येतीत बिघाड झाल्यामुळे ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली. नक्कीच विनायक, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. तर राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी आजपासून सुरू होणार होती, मात्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची तब्येत बिघडल्यामुळे ही सुनावणी रद्द झाल्याची माहिती आता सूत्रांनी दिली.